गुड मॉर्निंग स्टूडेंट, आज आपण एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट करणार आहोत. आता एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे काय? तर याच्यामध्ये आपल्याला बघा की एखाद्या एरियामध्ये जेव्हा प्रोजेक्ट असतात किंवा इंडस्ट्रियल वर्क असतात, जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये असतील, आपल्या जिल्ह्यामध्ये असतील, देशामध्ये असतील, असे वेगवेगळ्या इंडस्ट्रियल झोन असतो, त्या इंडस्ट्रियल एरियामध्ये आपण जे प्रोजेक्ट उभा केले जातात, वेगवेगळे जे इंडस्ट्री असतात, त्या इंडस्ट्रीचे नामांकन करावं लागतं, किंवा ज्याला आपण एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट म्हणतो. आता एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे काय? तर एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट इज अ सिस्टमॅटिक प्रोसेस टू आयडेंटिफाय, प्रिडिक्ट अँड इव्हॅल्युएट द एन्व्हायरमेंटल एफर्ट्स ऑफ प्रपोज्ड ऍक्शन अँड प्रोजेक्ट. म्हणजेच काय? तर प्रस्तावित जी कृती असते किंवा त्या प्रोजेक्ट प्रकल्पांच्या पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांची ही ओळख, अंदाज आणि मूल्यांकन करण्यासाठी एक पद्धतशीर अशी प्रक्रिया, त्याला आपण ईआयए म्हणतो. म्हणजे त्या एरियामध्ये त्या प्रोजेक्टचं जे आपण ओळख, तो प्रोजेक्ट काय आहे, त्याची ओळख काय आहे, त्याचा अंदाज कसा असणार आहे, किंवा त्याचं मूल्यांकन करण्याची एक पद्धतशीर प्रक्रिया, म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण ईआयए. एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट इज अ सिस्टमॅटिक प्रोसेस टू आयडेंटिफाय, प्रिडिक्ट अँड इव्हॅल्युएट द एन्व्हायरमेंटल एफर्ट्स ऑफ प्रपोज्ड ऍक्शन अँड प्रोजेक्ट. म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याकडे इंडस्ट्रियल एरिया असतो, मग त्या इंडस्ट्रियल एरियामध्ये आपल्याला काय करावं लागतं की वेगवेगळ्या ज्या इंडस्ट्रीज असतात, मग त्या इंडस्ट्रीमधून त्यासाठी लागणार रॉ मटेरियल असेल, त्याची रिक्वायरमेंट असेल, तो प्रोजेक्ट कुठं असेल, कसा असेल, काय होणार आहे, ते एन्व्हायरमेंटल रिसोर्सेसवरती इफेक्ट काय होणार आहे, किंवा आपल्याकडे वेगवेगळ्या मायनिंग असतात, किंवा इंडस्ट्रियल जी प्रोसेस असते त्या इंडस्ट्रियल प्रोसेससाठी ईआयए काय आहे, इम्पॉर्टंट आहे. ते काय करत असते की त्या प्रोजेक्टची ओळख असेल, अंदाज असेल, किंवा त्याचं मूल्यांकन जे आहे ते एक पद्धतशीर पद्धतीनं केलं जातं, त्याला आपण काय म्हणतो ईआयए. मग याचा उद्दिष्ट काय आहे, किंवा कशासाठी हे केलं जातं, का करायचं? तर याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह ऑफ ईआयए म्हणजे त्याची उद्दिष्ट काय आहे, कशासाठी केलं जातं, ते आज आपण बघूया. आता पहिल्यांदा बघा, टू आयडेंटिफाय, प्रिडिक्ट अँड इव्हॅल्युएट द इकॉनॉमिक, एन्व्हायरमेंटल अँड सोशल इम्पॅक्ट ऑफ एन्व्हायरमेंटल ऍक्टिव्हिटीज ऑफ अन एरिया. म्हणजेच काय? तर एखाद्या क्षेत्राच्या विकासाच्या कामाचा जो आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक परिणामांच्या जी ओळख असते, अंदाज करणे आणि त्याचं मूल्यांकन करणे हे त्याचं काम असतं. म्हणजे पहिलं जे आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे ते काय? टू आयडेंटिफाय, प्रिडिक्ट अँड इव्हॅल्युएट द इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट अँड सोशल इम्पॅक्ट ऑफ डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीज ऑफ अ एरिया. म्हणजे त्या एरियावरती नेमका काय परिणाम होणार आहे, मग तो सामाजिक असेल, मग त्या इकॉनॉमिकल असेल, त्या इकॉनॉमिकलचा त्या एरियावरती काय इफेक्ट होणार आहे, हा पहिला उद्देश असेल. म्हणजे जेव्हा एखादा आपण प्रोजेक्ट तयार करत असतो, तेव्हा एखाद्या एरियामध्ये तो प्रोजेक्ट आपण डेव्हलप करत असतो, तर तिथं राहणारे जे लोक असतात, तिथं राहणाऱ्या जे तिथं असणारे जे एन्व्हायरमेंट असतं, तिथं राहणारे जे ॲग्रिकल्चरचा एरिया असतो, तिथे राहणारे जे लोक असतात, त्या एरियावरती किंवा तिथल्या सोशलवरती किंवा इकॉनॉमिकवरती काही इफेक्ट होऊ शकतो, कारण सामाजिक जीवन पण त्याच्याशी रिलेटेड असतं. एखादा प्रोजेक्ट जेव्हा आपण उभा करतो, तेव्हा त्या एरियामध्ये काय होतं, तिथं असणारे जे सोशल इम्पॅक्ट असतील, इकॉनॉमिक असेल किंवा एन्व्हायरमेंटल असेल, त्या एरियावरती, त्या डेव्हलपमेंटवरती तो जो काय इफेक्ट होणार असतो, मग तो आपल्याला ओळखायला पाहिजे, त्याचा अंदाज बांधायला पाहिजे, तर त्यानुसार मग काय करायला पाहिजे, तो प्रोजेक्ट तयार करायला पाहिजे, जे एखाद्या क्षेत्राच्या विकासाच्या कामाचा आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक परिणाम ओळखणे आणि त्याचा अंदाज करणे आणि त्याचं मूल्यमापन करणे हा पहिला उद्देश आहे. आता सेकंड बघा, टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑन द एन्व्हायरमेंटल कॉन्सिक्वेन्स फॉर डिसिजन मेकिंग. म्हणजेच काय? तर निर्णय घेण्यासाठी पर्यावरणावर परिणाम करण्याची जी माहिती पुरवते ती, म्हणजे आपण एखादा जेव्हा निर्णय जेव्हा घेतो, तो निर्णय घेण्यासाठी आपल्याला पर्यावरणावर परिणाम करणारी जी माहिती पुरवते काय आहे त्या एरियामध्ये, टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑफ द एन्व्हायरमेंटल कॉन्सिक्वेन्स फॉर डिसिजन मेकिंग. म्हणजे तुम्हाला त्या एरियामध्ये नेमकं काय करायचं आहे त्याचा तुम्हाला निर्णय घेतायला पाहिजे, किंवा त्याच्यामध्ये असणारी जी माहिती आहे ती मिळायला पाहिजे, त्यासाठी काय केलं जातं, ईआयए केलं जातं. थर्ड जो पॉइंट आहे, टू आयडेंटिफिकेशन ऑफ अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्स अँड मिटिगेशन मेजर्स. म्हणजेच काय? तर आपण योग्य पर्याय आणि उपाययोजना शोधणे, म्हणजे आपल्याला योग्य पर्याय असा निवडता यायला पाहिजे आणि त्याच्यावरती नेमकं काय उपाय करायला पाहिजे त्याचं आपल्याला मेजरमेंट करता यायला पाहिजे, किंवा तुम्हाला ते आपल्याला ते सुचवता यायला पाहिजे. तो ऑब्जेक्टिव्ह काय असतो?
एआयएस असतो, म्हणजे एआय काय करतं, योग्य पर्याय काय आहे त्या प्रोजेक्टसाठी, आपल्याला काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने त्याची उपाययोजना करायला पाहिजे, किंवा एखादा प्रॉब्लेम असेल तर कशा पद्धतीनं त्याचं सोल्युशन काढायचं, हे आपल्याला त्याच्यामध्ये काय केलं जातं, एआयमध्ये आपल्याला समजत असतं. म्हणजे कुठलाही प्रोजेक्ट करत असताना आपला त्या एरियामध्ये जो सामाजिक असेल, इकॉनॉमिकल असेल किंवा सोशल जो इफेक्ट असतो, तो इफेक्ट आपल्याला काय करायचा असतो, अभ्यासायचा असतो, आणि त्याच्यामधून काय करायचं असतं, त्याचं मूल्यांकन करायचं असतं, आणि त्या मूल्यांकनामधून मग आपल्याला तिथं काय करायचं असते, डेव्हलपमेंट करायचं असते. आता फॉर द पॉइंट काय, टू प्रमोट रिसोर्सेस कॉन्झर्वेशन, वेस्ट मिनिमायझेशन अँड रिकव्हरी फॉर वेस्ट. आता कोणताही प्रोजेक्ट आपण उभा केला तर सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं, टू प्रमोट रिसोर्सेस कॉन्झर्वेशन, वेस्ट मिनिमायझेशन अँड रिकव्हरी फ्रॉम वेस्ट. म्हणजे आपण त्या संसाधनाचं संवर्धन करायचं, किंवा कचरा आपल्याला कमीत कमी कसा तयार करता येईल, आणि जर झालाच कचरा तर त्यापासून आपल्याला पुनर्प्राप्ती काय करता येते का. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याकडे आता काय आहे, तर समजा पल्प अँड पेपर इंडस्ट्री, तर पल्प अँड पेपर इंडस्ट्रीचं मेन प्रॉडक्ट आपल्याला पेपर मिळू शकतो, पण त्याच्यापासून जे वेस्ट राहतं, जे स्लज राहतं, आता जर स्लज राहत असेल तर त्याच्यापासून आपण काय करू शकतो, तर वेगवेगळे तुम्ही आपण मार्केटमध्ये बघितले असेल, बघा फळांचं मार्केट असतं तर त्याच्यासाठी पॅकिंग मटेरियल तयार केलं जातं, म्हणजे पुन्हा आपल्याला रिसायकल करता येतं काय कमी वेस्ट, आणि ते रिसायकल किंवा कमीत कमी आपल्याला वेस्ट तयार करून त्याच्या त्याचा यूज आपल्याला रियूज करता येतो का, ते वेस्ट दुसऱ्या इंडस्ट्रीचं एखादं रॉ मटेरियल होऊ शकतं का, अशा पद्धतीने काय केलं जातं, सोल्युशन काढलं जातं. किंवा आपल्याकडे बघा एखादा साखर कारखाना, आता साखर कारखान्याचं मेन प्रोडक्शन काय आहे, तर साखर कारखाने, पण त्याच्यापासून आपल्याला इथेनॉल मिळू शकतं, मोलॅसिस मिळतं, आता तिथलं जे वेस्ट आहे मोलॅसिस, पण त्याच्यापासून काय केलं जातं, ते वेस्ट आपण ॲज अ मॅन्युअर म्हणून यूज करू शकतो. म्हणजे प्रत्येक जे वेस्ट निघतं त्याचं कमीत कमी वेस्ट कसं निघेल, आणि ते वेस्ट जर निघलं तर एखाद्या दुसऱ्या इंडस्ट्रीचं ते रॉ मटेरियल कसं असू शकतं, असं काय केलं जातं, म्हणजे प्रत्येक संसाधनाचा यूज केला जातो. म्हणजे आपण साखर कारखाना जर घेतला तर अगदी पाचटापासून काहीच वाया जात नाही, प्रत्येकाचा वापर केला जातो, म्हणजे ती जे संसाधन असेल किंवा तो जो एरिया आहे, तो जो कचरा निघाला असतो, त्याचा पुनर्वापर पण करता यायला पाहिजे, मग त्याचं आपल्याला उपयोग करता यायला पाहिजे. म्हणून टू प्रमोट रिसोर्सेस कॉन्झर्वेशन, वेस्ट मिनिमायझेशन अँड रिकव्हरी फ्रॉम द वेस्ट. मग कोणताही कारखाना असेल, कोणतीही इंडस्ट्री असेल, तर त्या इंडस्ट्रीमधून निघणार त्याच्यासाठी लागणारे जे संसाधन आहे, जे रिसोर्सेस आहे, जे रॉ मटेरियल आहे, त्याचा आपल्याला काय करायला पाहिजे, प्रॉपर मॅनेजमेंट करता यायला पाहिजे, त्या प्रॉपर मॅनेजमेंटमधून त्या कचऱ्याचा आपल्याला पुनर्वापर पण करता यायला पाहिजे. आणि लास्ट जो ऑब्जेक्टिव्ह आहे, टू प्रमोट सस्टेनेबल डेव्हलपमेंट. आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर शाश्वत विकास. कोणताही प्रोजेक्ट तयार करत असताना आपल्याला काय करावं लागतं, तर शाश्वत विकासावरती भर द्यावा लागतो, किंवा त्याला प्रोत्साहन द्यावं लागतं की नाही, आपल्याला त्या संसाधनाचा त्या एरियातला वापर करत असताना तो प्रोजेक्ट कसा असायला पाहिजे, तर शाश्वत असायला पाहिजे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट असायला पाहिजे, की जेणेकरून त्याचा लॉंग टर्म आपल्यावरती चांगल्या पद्धतीचा इफेक्ट व्हायला पाहिजे. म्हणजे जे आता प्रेझेंट जनरेशन आहे, ते हे वापरल्याने फ्युचर जनरेशनसाठी पण आपल्याला थोडं पास करता येईल, असं शाश्वत काय असायला पाहिजे, तो प्रमोट त्यांना प्रोत्साहन देता यायला पाहिजे, त्याच्यातून आपल्याला शाश्वत विकास करता यायला पाहिजे. आता नेक्स्ट बघा, ईआय इन इंडिया, म्हणजे आपण जर बघितलं तर भारतातील पर्यावरण प्रभाव मूल्यांकन, म्हणजे ईआयचा भारतीय पर्यावरणावर काय परिणाम होतो, त्याचं मूल्यांकन काय, ते याच्यामध्ये बघा. व्हेनेव्हर अ न्यू डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट इज प्लॅन्ड विच इज लाईकली टू एफर्ट्स अफेक्ट एन्व्हायरमेंटल क्वालिटी, इट इज नेसेसरी टू कॅरी आउट ईआय. म्हणजे आपण भारताचा जर विचारात घेतलं तर त्याच्यामध्ये आपण न्यू डेव्हलपमेंट प्रोजेक्ट जे असतात किंवा जे आपण प्लॅन करत असतो, त्याचा इफेक्ट जो असतो तो एन्व्हायरमेंटल क्वालिटीवरती व्हायला नाही पाहिजे, इट इज नेसेसरी टू कॅरी आउट ईआय. म्हणजे जेव्हा एखादा नवीन विकास प्रकल्प तयार केला जातो, त्याचा पर्यावरणाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असते, तेव्हा ईआय काय करते, आवश्यक ईआय करणे आवश्यक आहे. म्हणजे कोणत्याही एरियामध्ये आपण जेव्हा एखादा प्रोजेक्ट तयार करत असतो, जेव्हा आपल्याला त्या एरियामधलं किंवा ते जे पर्यावरण असतं, आजूबाजूचा जो एरिया असतो, त्याच्यावरती परिणाम होण्याची जी शक्यता असते, त्यासाठी काय करायला पाहिजे, तर तेव्हा काय करत असते, ईआय आपण त्या इंडस्ट्रीची ईआय एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट करून घेणं आवश्यक असतं. मग आता कोणताही विकास प्रकल्पाचा परिणाम मूल्यांकनाकडून पर्यावरणाची मंजुरी मिळवणं ही तेवढंच गव्हर्नमेंटचं काम असतं. द मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंटल फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज ऑफ इंडिया,
ज्याला आपण द मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज ऑफ इंडिया हॅव टेकन एफर्ट्स इन एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट इन इंडिया. म्हणजे आपल्याला जर ते ईआयएचं नामांक म्हणजे ईआयए जर आपली मूल्यांकन करायचं असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जो एफर्ट्स असतो तो कोण घेतं तर द मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज ऑफ इंडिया हॅव टू टेकन एफर्ट्स इन एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट इन इंडिया. द रिस्पॉन्सिबल बॉडी फॉर दिस इज अ सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड. म्हणजे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड काय करेल तर एफर्ट्स घेत रिस्पॉन्सिबल असेल की त्या इंडस्ट्रीचं कमीत कमी पोल्युशन कसं होईल. किंवा आपल्याला तुम्हाला माहित असेल बघा प्रत्येक इंडस्ट्रीचं एक ऑडिट केलं जातं मार्चमध्ये की त्या इंडस्ट्रीमधून होणारं पोल्युशन असेल तर ते कंट्रोल करायचं काम कोणाचं आहे तर सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डचं काम असतं. आता ईआयए वॉज स्टार्टेड इन इंडिया फ्रॉम 1994 अंडर द ईआयए नोटिफिकेशन ऑफ सप्टेंबर 2006. ईआयए इज सचुटरी फॉर 14 ऍक्टिव्हिटीज अंडर स्पेसिफाईड स्पेक्टर्स सच एज इंडस्ट्रीज मायनिंग इरिगेशन पॉवर अँड ट्रान्सपोर्ट एसेट्रा. म्हणजे जेव्हा आपण बघत असतो तेव्हा त्याचं जे नामांकन ईआयएचं आहे इंडियामध्ये तर 1994 साली झालं आणि ईआयएला सप्टेंबर 2000 साली त्याचं नोटिफिकेशन मिळालं. ईआयए सचुटेड फॉर 14 ऍक्टिव्हिटीज अंडर स्पेसिफाईड सेक्टर्स सच एज इंडस्ट्रीज मायनिंग इरिगेशन पॉवर अँड ट्रान्सपोर्ट त्या एरियामध्ये काय करत असते ती कार्य करत असते. इट इज द गव्हर्नमेंट पॉलिसी दॅट एनी डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट हॅज टू ओबटेन प्रायर एन्व्हायरमेंट क्लिअरन्स फॉर एम ओ ई म्हणजे द मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट अँड सी 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 म्हणजे काय क्लायमेट चेंज ऑफ इंडिया म्हणजे तिच्यावर काय करत असते ईआयए कार्य करत असते की जेणेकरून त्या एरियामध्ये असणारे जे एन्व्हायरमेंटवरती इफेक्ट होणार असतात त्याच्यावरती कोणताही म्हणजे कोणताही विकास प्रकल्पाचा जो पर्यावरणावर मंत्रालयाकडून जे पर्यावरणाची मंजुरी मिळते ते सरकारचे ते धोरण असते त्याच्यातून काय करत असतं ते गव्हर्नमेंट पॉलिसी काय करत असते या त्या रिलेटेड म्हणजे आपण ज्याला आपण क्लायमेट चेंज असेल किंवा मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट असेल ती त्याच्यावरती काय करत असते कार्य करत असते. तर त्याचं जर आपण थोडक्यात बघितलं तर इम्पॉर्टन्स ऑफ ईआयए आता काय ईआयए करायचं त्याचं काय महत्त्व असतं कोणत्याही प्रोजेक्टचं आपण जेव्हा ईआयए करत असतो एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट कशासाठी काय इम्पॉर्टन्स आहे तर फर्स्ट बघा ईआयए इज पोटेन्शियली अ युजफुल कंपोनंट ऑफ एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. म्हणजे आपण ईआयए पर्यावरणीय व्यवस्थापनाचा एक उपयुक्त घटक आहे आपल्याला ते करावं लागतं कारण तो एक अविभाज्य असा घटक आहे. ईआयए काय आहे पर्यावरणीय व्यवस्थापनाचा एक उपयुक्त असा एक घटक आहे म्हणून आपल्याला त्याचं एक इम्पॉर्टन्स आहे कारण ते असल्याशिवाय आपण त्या प्रोजेक्टचं किंवा त्या एरियाचं प्रॉपर मॅनेजमेंट करू शकत नाही. सेकंड काय इट फोकसेस ऑन प्रॉब्लेम्स कॉन्फ्लिक्ट्स नॅचरल रिसोर्सेस कन्स्ट्रक्शन दॅट कुड अफेक्ट द व्हॅलेबिलिटी ऑफ द प्रोजेक्ट. म्हणजेच काय तर आपण जर बघितलं तर सेकंड प्रकल्पातील जे व्यवहारापर्यंत जे असतं म्हणजे प्रकल्पातील व्यवहारावरती वर परिणाम करू शकणाऱ्या समस्या संवर्धन व नैसर्गिक संसाधनाच्या वापरावरील ज्या मर्यादा आहेत यावर लक्ष केंद्रित केलं जातं. म्हणजे आपले प्रॉब्लेम्स असतील कॉन्फ्लिक्ट्स असतील नॅचरल रिसोर्सेस असतील तर त्याच्यावरती त्या काय केलं जातं तर त्याच्यावरती लक्ष केंद्रित केले जाते की आपल्याला ते कशा पद्धतीने कमी करता येईल त्याच्यावरती ती कार्य करत असते. थर्ड बघा आफ्टर प्रिडिक्टिंग द प्रॉब्लेम्स अँड ईआयए आयडेंटिफाईज मेजर्स टू मिनिमाइज द प्रॉब्लेम्स. आता सपोज जर प्रॉब्लेम असतील तर ते कमीत कमी कसे करता येतील त्या संसाधनांचा त्या समस्यांचा अंदाज घेतल्यानंतर ईआयए त्या समस्या कशा पद्धतीने कमी करता येतील कोणते उपाय योजले पाहिजेत त्याच्यावरती ती काय करत असते उपाय शोधत असते. म्हणजेच आपण जेव्हा आफ्टर प्रिडिक्टिंग जेव्हा तुम्हाला तो प्रॉब्लेम समजतो त्या एरियामध्ये किंवा एखादा मायनिंग प्रोसेस असेल इंडस्ट्रियल एरिया असेल तर एखादा प्रॉब्लेम असेल तर ईआयए काय करते मेजरमेंट करते मिनिमाइज करते कमी कमी कशा पद्धतीने तो प्रॉब्लेम्स येतील त्याच्यावरती ती काय करत असते उपाययोजना करत असते. नेक्स्ट बघा आउटलाईन द वे टू इम्प्रूव्ह द प्रोजेक्ट सस्टेनेबिलिटी. म्हणजे आपण जेव्हा एखादा प्रोजेक्ट करत असतो त्या प्रकल्पाच्या शाश्वततेसाठी मार्ग सुचवत असते म्हणजे तो प्रोजेक्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने कसा होईल शाश्वत कसा होईल त्याच्यासाठी ती काय करत असते आपल्याला उपाय शोधत असते किंवा त्याच्यासाठी त्या प्रकल्पाच्या शाश्वततेसाठी काय करत असते मार्ग आपल्याला सुचवत असते की कशा पद्धतीने तो प्रोजेक्ट चांगला करता येईल.
And last J, EI is considered as an instrument for sustainable development. म्हणजे ई आय ए काय करत असते, शाश्वत विकासाचे साधन मानले जाते. ई आय ए काय आहे तर त्या प्रोजेक्टचं किंवा त्या इंडस्ट्रीचं काय केलं जातं, शाश्वत विकासाचे एक साधन मानलं जातं. म्हणजे ई आय ए इज कन्सिडर्ड ॲज अ इन्स्ट्रुमेंट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. लक्षात येते का बघा, म्हणजे ई आय ए कशासाठी असतं तर त्या एरियामध्ये तो जो प्रोजेक्ट असतो त्याच्या समस्या कशा पद्धतीने मिटवत येते किंवा असतील तर त्या कमीत कमी कशा पद्धतीनं करता येतील त्याच्यावरती ती काय करत असते, काम करत असते. म्हणून ई आय ए असणं इम्पॉर्टंट आहे. तर आज आपण या टॉपिकमध्ये काय भेटलं तर ई आय ए म्हणजे काय, त्याचे ऑब्जेक्टिव्ह कोणकोणते आहेत, भारतामध्ये ई आय एचा प्रभाव कसा असतो आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे. तर लक्षात येते का बघा, तर आज आपण इम्पॉर्टन्स ऑफ ई आय ए बघितलं आहे. तर आज आपण इथंच थांबूया, नेक्स्ट लेक्चर आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. थँक्यू.